आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. भारतीय जनता पक्षानं मिशन कोकण सुरू केलंय असं दिसतंय, कारण ठाकरेंची शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कोकणावर भाजपनं विशेष लक्ष केंद्रित केलंय. आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेच्या निमित्तानं भाजपनं मिशन कोकणला सुरुवात केली. भराडी देवीचं दर्शन घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची आंगणेवाडीत सभा झाली. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. चिपी विमानतळ आणि रिफायनरीच्या मुद्द्यावरून फडणवीस यांनी ठाकरेंवर जोरदार हल्ले चढवले. काही लोकांना दोन दोन वेळा उद्घाटन करण्याची देखील शौक असतो. ज्यांनी त्याच्याकरता काहीच केलं नाही, एक वीट देखील रचण्याकरता मदत केली नाही, मला आश्चर्य वाटलं. एक दिवस मला ऐकायला मिळालं की चिपी विमानतळाचं पुन्हा उद्घाटन होत आहे. मी विचारलं काही नवीन झालं का तिथे, आपण केलं ते मात्र सगळंच झालं होतं, मी स्वतःच विमान घेऊन आलो होतो. म्हणाले ना काही नवीन झालं नाही, सरकार नवीन आलं म्हणून नवीन उद्घाटन. अडीच वर्ष जे सरकार होतं सन्माननीय उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात, एक गोष्ट कोकणाकरता केलेली त्यांनी दाखवली. एक अडीच वर्षामध्ये एकही गोष्ट कोकणाकरता केली नाही, ते तर सोडाच, पण इतक्या थापा मारल्या की या ठिकाणी दोन चक्रीवादळं आली, त्या चक्रीवादळामध्ये साधे 150-200 कोटी रुपये द्यायचे होते मदतीचे, ते देखील दिले नाहीत. यांचं प्रेम वेगळी आहे. खरं म्हणजे यांनी कोकणाचं काय नुकसान केलंय हे जर आपण लक्षात घेतलं तर या ठिकाणी जो रिफायनरीचा प्रोजेक्ट आपण आणणार होतो, आताही आणूच, सोडणार नाही, पण आतापर्यंत तो तयार झाला असता. सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे विशेष लक्ष दिलं गेलं पाहिजे. मी तुम्हाला आजच सांगतो की आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असतील, मी असेन, आम्ही ठरवलंय की कोकणाकडे विशेष लक्ष आपल्याला द्यायचं आहे. आणि म्हणून आता आम्ही लवकरच बजेट तयार करायला घेतो आहोत. तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या. निश्चितपणे या बजेटमध्ये तुम्हाला ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्या जिल्ह्याकरता हव्या आहेत त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न हा आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करू. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात भाजप आणि शिंदेगड जोरदार शक्तीप्रदर्शन करतोय, कारण आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा कोकणात आले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी आंगणेवाडीतल्या भराडी देवीचं दर्शन घेतलं. त्यावेळेला त्यांच्यासोबत त्यांचे अनेक सहकारी मंत्रीसुद्धा उपस्थित होते. दरम्यान सिंधुदुर्गात पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मालवण इथल्या निवासस्थानी सुद्धा काही काळ हजेरी लावली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंगणेवाडीत जाहीर सभा घेतली. आंगणेवाडीतल्या या जत्रेच्या निमित्तानं आपापली राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न आज सुरू राहिला. बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी हायवे सारखा ग्रीनफील्ड रस्ता आपण मुंबई सिंधुदुर्ग हा देखील करायला हाती घेतलेला आहे, ज्याच्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढेल, अंतर वाचेल, प्रदूषण कमी होईल, वेळ वाचेल, इंधन वाचेल आणि खऱ्या अर्थाने या कोकणातली इकॉनॉमी जी आहे ती वाढेल, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, लोकांना रोजगार मिळेल, लोकांच्या हाताला काम मिळेल आणि यासाठी पर्यटनाच्या दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचा महामार्ग तोही आम्ही करतोय. इकडे नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून निर्माण झालेल्या राजकीय नाट्यावरचा पडदा खुद्द सत्यजित तांबे यांनीच उघडलाय. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रदेश काँग्रेसवर तांबे यांनी गंभीर आरोप केले. पक्षाबाहेर ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही सत्यजित तांबे यांनी केला. केवळ द्वेषापोटी तांबे आणि थोरात कुटुंबियांच्या विरोधात षडयंत्र रचण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. हेतुपूर्वक चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले आणि ही माहिती प्रदेश काँग्रेसनं का दडवली असा प्रश्नसुद्धा त्यांनी विचारला आहे. बाळासाहेब थोरात यांची संमती होती
हे सांगायलाही ते विसरले नाहीत. तसंच काँग्रेस सोडलेली नाही, भविष्यात तूर्तास तरी अपक्ष आमदार म्हणूनच जनतेची कामं करणार, असं सत्यजित तांबे यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. ज्यावेळेस आम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली आणि पाकिट फोडलं त्यावेळेस लक्षात आलं की हे जे दोन कोरे एबी फॉर्म आपल्याला देण्यात आलेले आहेत हे चुकीचे आहेत आणि हे एबी फॉर्म नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नाहीच अशी धक्कादायक माहिती आमच्या समोर त्या ठिकाणी 11 तारखेला दुपारी आली. एक आहे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचा एबी फॉर्म सहीच आहे अध्यक्षांच्या, आणि दुसरा आहे नागपूर शिक्षक मतदारसंघाचा. शेवटी माझ्याकडे पर्याय नसल्यामुळं मी इंडियन नॅशनल काँग्रेस नावानेच फॉर्म भरला होता. मी अपक्ष फॉर्म भरला नाही, मी इंडियन नॅशनल काँग्रेस नावानेच फॉर्म भरला, परंतु मी एबी फॉर्म जोडू न शकल्यामुळे तो माझा अर्ज अपक्ष म्हणून कन्वर्ट झाला. तिकडे सत्यजित तांबे यांनी केलेल्या गंभीर आरोपांना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नाही नाही म्हणताना शेवटी उत्तर दिलंच, माझ्याकडे सुद्धा खूप सारा मसाला आहे, वेळ आली की मी सगळं बाहेर काढेन, असा इशाराच पटोले यांनी दिला. तसंच अजित पवार यांनीच सत्यजित तांबे यांच्या घरातील भांडणं चव्हाट्यावर आणली, असा आरोपसुद्धा पटोले यांनी केला आहे. याला कोणता ड्रामा म्हणू आपण? हाय व्होल्टेज ड्रामा, सर्वपक्षीय हाय व्होल्टेज ड्रामा जो झालेला आहे नाशिकमध्ये तुम्हाला माहिती आहे, त्याबद्दल मी खूप सारं आता इथं बोलावं असं नाही. आज सगळे जे काही आरोप त्यांनी लावले त्याचे सगळे पुराव्याशीनुसार आमचे प्रवक्ते सगळी माहिती देतील आणि मग त्याच्यावर त्यांनी बोलावं. अजित पवारांनी आमच्यावर टीका केली, आमचे नेते पृथ्वीराज चव्हाण साहेबांवर टीका केली, जे ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये ते आहेत आणि त्याच्यात असताना सुद्धा ते ज्या पद्धतीनं सांगितलं की ह्या उमेदवाराला आम्हीच मतं मारली, आखरी काय समजलं पाहिजे, म्हणून त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया आम्ही व्यक्त केली. त्यांनी भूमिका काय मांडावी तो त्यांचा प्रश्न आहे. राहिला त्यांच्या घरातलं भांडण होतं, त्या घरातल्या भांडणाला यांनी वारंवार त्याला चव्हाट्यावर आणण्याचं काम अजित पवारच करतात. मी बाळासाहेब थोरातांना सांगितलं, मी नाना पटेलला सांगितलं, माझा जो खूप मसाला आहे मला त्या लेवलवर जाऊ देऊ नका, असं मी परवा पण इशारा दिलेला आहे. ते तुम्ही पाहिलं ना, तुम्ही काल काय अजून सांगितलं ते तुमचं झालं जातं रेकॉर्ड. मला ऐका, अरे ऐक ना, मी तेच सांगत आहे तुम्हाला, मला नाही जायचं तेवढ्या ह्याच्यात. भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं जो संदेश आम्हाला द्यायचा आम्हाला सगळ्यांना जोडून घ्यायचा आहे. पण जे कोणी इकडे तिकडे दोन्हीकडे हात ठेवून चालतात, दोन नावेवर चालतात, त्या लोकांचा आमचा जो सगळा मसाला आहे मला आज त्याच्यावर जी प्रतिक्रिया द्यायची नाही. त्यामुळे पाहूयात यावर आता काँग्रेसमध्ये हे धूमशांत कसं काय रंगतंय आणि काय बाहेर येत आहे ते. तिकडे नाशिकच्या इगतपुरीमध्ये अंधश्रद्धेचा कळस पाहायला मिळाला. भूताटकी केल्याचा आरोप करत 8 ते 10 कुटुंबियांना घर सोडून जाण्यासाठी भाग पाडण्यात आलं. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातल्या खारगावमधला हा सगळ्या धक्कादायक प्रकार आहे. भूताटकीचा आरोप करणाऱ्या कुटुंबियांच्या मुलाचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं होतं. या मुलाचं निधन भूताटकीनं झाल्याचा या कुटुंबाला एका बाबानं सांगितलं आणि त्यानंतर या 10 कुटुंबांना घर सोडून जाण्यासाठी भाग पाडण्यात आलं. आम्हाला त्रास करू राहिले ते, का ना कोण मारला ना काय नाही, ते आम्हाला म्हणते का तुम्हीच मारला, 2-3 वर्ष झालं आजारी होता ते, का नाही मारला ना काय नाही ते, आता आम्हाला काय माहिती, ते म्हणता का तुम्हीच भूताळे, आमचा पोर तुम्हीच घालवलं, त्याच्यामुळे आम्हाला त्रास करू राहिले. तिकडे भारतीय क्रिकेट संघाचा उद्योन्मुख फलंदाज शुभमन गिलकडून धडाकेबाज शतकांची मालिका सुरू आहे. आधी वन डे तिथलं द्विशतक, नंतर T20 मध्ये तडाखेबाज शतक शुभमननं झळकावली, त्यामुळे चाहत्यांच्याकडून शुभमनवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. शुभमनच्या खेळीची चर्चा सुरू असतानाच सोशल मीडियावर सध्या शुभमनच्या संदर्भात नागपुरातल्या एका पोस्टरची चर्चा रंगली आहे. सारा अली खान आणि सारा तेंडुलकरसोबत शुभमनच्या अफेअरच्या खुमासदार चर्चा रंगलेल्या असतानाच सध्या हा फोटो मात्र चांगला चर्चेत आहे. शुभमनची एक चाहती क्रिकेटच्या मैदानात एक पोस्टर घेऊन उभी आहे, यामध्ये टिंडर शुभमन सोबत मॅच करा असं या पोस्टरवर लिहिलं आहे. हे पोस्टर सोशल मीडियात चांगलंच व्हायरल होत आहे. भारताचा गोलंदाज उमेश यादवनं सुद्धा
हे पोस्टर सोशल मीडियात शेअर करत शुभमनची फिरकी घेतली. फुकट ते पौष्टिक हे तुम्ही कधी ऐकलंय का? नसेल तर आता प्रत्यक्षच पहा कोल्हापुरातल्या पुईखेडीमध्ये काय घडलं ते. पर आप ऐसा मत करिए, ठंड रखिए, ठंड रख. जाहिरातीत म्हटल्याप्रमाणे थंड रख म्हणत गावकऱ्यांनी लुटालूट केली. ट्रक पलटी, घोडे फरार आणि कोल्ड्रिंक्स पळवा पळवीची बहार, असं हे चित्र सकाळी सकाळीच पाहायला मिळालं. कोल्ड्रिंकचा ट्रक पलटी झाल्याची माहिती मिळताच पंचक्रोशीतले नागरिक लगबगीनं घटनास्थळी दाखल झाले. प्रत्येकानं यथाशक्ती कोल्ड्रिंकचे रॅकेट पळवले, पण या काकांना जास्त मोह नव्हता, त्यामुळे त्यांनी एका हातात तीन, दुसऱ्या हातात दोन बाटल्या घेऊन काढता पाय घेतला, तर दुसरीकडे या पठ्ठ्यानं उलटलेल्या ट्रकवर उभं राहून कोल्ड्रिंकचा कॅरेट हस्तगत केला. त्याचवेळी दोघांनी बाईकवर व्यवस्थितपणे दोन कॅरेट बसून रस्ता धरला. आणि या छोट्यानं तर हातात लाल पिशवी घेऊन खारीचा का होईना पण वाटा उचलत कोल्ड्रिंक लगबगीनं घरी नेलं. खरी कमाल तर मोपेडवाल्यानं केली. मोपेडचा जीव छोटा असून त्यावर कोल्ड्रिंकचे चार बॉक्स बसवण्याची मोठी किमया या महाशयाने केली. एकमेकांच्या वाहनांना मदत करत बॉक्स पळवत ऐन सकाळीच ग्रामस्थांनी धमाल उडून दिली. त्या ठिकाणी सकाळी काही हुल्लडबाजांनी किंवा रस्त्यावरून येणं जाणाऱ्याने शीतपेयाच्या बाटल्या घेऊन गेलेल्या आहेत, अशा पद्धतीचा प्रकार घडलेला आहे. त्या अनुषंगाने सदर ठिकाणी आम्ही स्टाफ ठेवलेला आहे आणि जर त्यांची काही तक्रार वगैरे असेल तर त्या अनुषंगाने तक्रार घेऊन पुढील तपास करण्याची आम्ही तपास करीत आहोत. मात्र अपघातग्रस्तांना मदत करण्याचं सौजन्य एकानंही दाखवलं नाही. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. शेतकरी शेती फुलवण्यासाठी स्वतःच जुगाड करत असतो, काही ना काहीतरी शोधत असतो. विदर्भातल्या धानावर कीड पडत असल्यानं शेतकरी चिंतेत पडला होता, मात्र त्यावर देशी उतारा शोधून काढलाय. देशी म्हणजे नेमकं काय तुम्हीच पहा. दारूला गाण्यात दवाई म्हणण्यात आलंय आणि इथं देशी दारूचा कीटकनाशक म्हणून वापर केला जातोय. हवं तर एक प्रकारचं औषधच म्हणा, त्यामुळेच की काय हे औषध शेकवेल बिफोर द यूज करून वापरलं जात आहे. 90 मिलीलिटरची एक बाटली पंप मधील पाण्यात टाकण्यात आली, त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घेण्यात आलं आणि लगेचच फवारणी सुरू झाली. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात हे चित्र मोठ्या प्रमाणात दिसतंय. धुक्यामुळे पानाच्या पर्ह्यांवर कीड पडण्याचं प्रमाण वाढलंय. त्यावर रामदास गोंदोळे या शेतकऱ्यानं देशी दारूचा हा जुगाड केला. शेतात देशी दारूची फवारणी करत धान परेरोग मुक्त केलेला आहे. यासाठी एका फवारणी पंपात पाण्यासह 90 ml दारूचं मिश्रण करून ते फवारणी केलं जात आहे. युट्यूब वरून त्यांनी व्हिडिओ बघून ही शक्कल लावल्याचं ते सांगतात. मी थोडासा युट्यूबवर आपला एक मोबाईलमध्ये चेक केला आणि मला एक तंत्र असा भेटला की देशी दारूचा उपयोग केल्यामुळे ह्या धानाची आणि धानाच्या वाढ आणि हिरवपणा येतो. मला एक असा फायदा म्हणजे जसा माझा दाता हा परापूर्ण गेला होता म्हणजे याची वाढ नाही काहीच नाही, तर मी एक याच्यावर आता एका पंपामध्ये 50 ml देशी दारू टाकली आणि मी ह्या फवारणी केली. त्या फवारणीमुळे मला आता हा माझ्या पऱ्याची वाढ आणि हा हिरवपणा माझ्या पऱ्यात आता दिसून राहिला. धानाच्या किडीवर अनोखा औषध शोधल्याचं कळल्यानंतर इतर शेतकऱ्यांनी रामदास गोंदोळे यांच्या शेतात भेट दिली. महागडी औषधं वापरण्याऐवजी कमी खर्चातला हा उपाय परिणामकारक असल्याचंही शेतकरी सांगतात. कृषी विभागासाठी दारूचा हा प्रयोग नवा नाही, मात्र कोणत्याही कृषी विद्यापीठानं या प्रयोगाला अधिकृत परवानगी दिलेली नाही.
भंडारा जिल्ह्यातील शेतकरी एकीकडे धान पिकावर अनेक रोगांमुळे त्रस्त झाले होते. मावा, तुडतुडा अशा अनेक प्रकारांनी धान पीक भुईसपाट सुद्धा झाले होते. याच्याच म्हणजे शेतकऱ्यांना जो फवारणीचा जो खर्च आहे हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतही होता. त्याच्यामुळे कमी खर्चामध्ये भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एक देशी जुगाड केलेला आहे. चक्क देशी दारूचा पोवा एक औषध उपचार म्हणून त्या धानावर फवारणी करतायत. आणि शेतकरी असं समज आहे शेतकऱ्यांचं की बा धान पिकांना हा पोषक सुद्धा ठरत आहे. शेतकऱ्यांना केलेला हा जुगाड शास्त्रीय दृष्ट्या कितपत योग्य आहे हे खात्रीलायकपणे सांगता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रकरणी शास्त्रज्ञांचा सल्ला घेणं श्रेयस्कर ठरेल. निहाल भुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा. शेतकरी दादा असे प्रयोग करताना जरा दमानं बर का. तिकडे नाशिक शहरामध्ये कॉलेजच्या तरुणींची फ्रीस्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. नाशिक रोड परिसरात भर रस्त्यात तरुणींची हाणामारी लोकांच्या दृष्टीने आता चिंतेचा विषय बनते. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. यापूर्वीसुद्धा नाशिकमध्ये मुलींच्या फ्रीस्टाईल हाणामारीच्या काही घटना घडल्या होत्या. ही मारामारी सोडायला गेलेल्या महिलेला सुद्धा सदर मुलींनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.